भोईवाड्यातील अवैध मंदिरावरती मुंबई महापालिकेच्या कारवाईला विरोध केल्याप्रकरणी आता आमदार कालिदास कोळंबकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. भोईवाड्यातल्या अवैध मंदिरावरती महापालिका कारवाई करत असताना या आमदारांनी त्यांना अडवलं आणि त्यामुळेच पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. कालिदास कोळंबकर यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी मिलिंद तांबे आपल्या सोबत आहेत. मिलिंद, भोईवाड्यातल्या अवैध मंदिरावरती महापालिकेच्या कारवाईला विरोध केल्याप्रकरणी आता आमदार कालिदास कोळंबकर यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, काय अधिक माहिती आहे? नक्कीच ज्योती, मुंबई महानगरपालिकेनं आता शहरातील जे अवैध निर्माण आहे त्याच्या विरोधामध्ये जोरदार मोहीम सुरू केलेली आहे. काल पर विभागामध्ये आपण पाहिलं तर 35 झोपड्या ज्या आहेत त्या बीएमसी तर्फे कारवाई करून तोडण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आज भोईवाड्यातलं जे जुनं गणपती मंदिर आहे त्याच्यावर देखील महानगरपालिकेनं कारवाई केलेली आहे. अपेक्षित प्रमाणे तिथले जे स्थानिक लोक आहेत, स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र हे निर्माण कार्य जे आहे, झोपड्या असतील किंवा मंदिरं असतील, ही अवैध असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. तर त्याच्यानुसारच ती आपली कारवाई सुरू असावी एकंदरीत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. मात्र हे भोईवाड्यातलं जे मंदिर आहे जे आज सकाळी पाडण्यात आलेलं आहे, हे मंदिर देखील 1957 असल्याचं इथं रहिवाशांचं म्हणणं आहे. मात्र त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते इथल्या स्थानिक लोकांना महापालिकेला देता आले नाही. त्याच्यामुळे अखेर महापालिकेने ही कारवाई केलेली आहे. मात्र या कारवाईला काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर असतील किंवा इथले स्थानिक नगरसेवक सुनील मोरे आहेत या लोकांनी विरोध केलेला आहे. हा विरोध केला त्याच्यामुळे पोलिसांनी कालिदास कोळंबकर आणि त्यांची इतर जे 5 कार्यकर्ते आहेत त्यांना सध्या ताब्यात घेतलेला आहे. सध्या कारवाई जी आहे ती सुरूच आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अवैध निर्माण असतील किंवा झोपड्या असतील यांच्यावर ही मोहीम जी आहे ती सुरूच राहील अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो महानगरपालिकेने घेतलेला आहे. ज्योती, धन्यवाद मिलिंद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आणि भोईवाड्यातील अवैध मंदिरावरती मुंबई महापालिकेच्या कारवाईला विरोध केल्याप्रकरणी आता आमदार कालिदास कोळंबकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.